नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या जाहिरातीविषयीची माहिती आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये टोटल 1411 पदं भरली जात आहेत। ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे, तुम्ही 12वी पास असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता। खूप महत्त्वाची अशी जाहिरात आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच महत्त्वाचे जॉबविषयीचे अपडेट तुम्हाला भविष्यामध्ये भेटत राहतील। विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात जी आहे ती स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुठली पदं भरली जात आहेत, तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर या ठिकाणी पद भरलं जात आहे दिल्ली पोलीस याच्यासाठी। याचा पेमेंट तुमच्यासाठी असणार आहे 21,700 ते 69,100 इतका। तर 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असेल, गव्हर्नमेंटच्या सर्व स्कीम त्याचबरोबर तुमचे जे सर्व भत्ते असतात ते तुम्हाला दिले जातील। 21,700 स्टार्टिंग आहे, त्याच्यामध्ये सर्व भत्ते तुम्हाला पकडून तुमचा पगार 30,000 जातो। याच्यासाठी वॅकन्सी टोटल 1411 आहेत, परंतु जनरलसाठी 604, EWSाठी 142, OBCसाठी 353, SCसाठी 262, ST साठी 50, अशा टोटल 1411 वॅकन्सीज ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याची परीक्षा आहे ती म्हणजे तुमची एकच एक्झाम होणार आहे, त्याच्यानंतर आता ड्रायव्हरचं पद असल्यामुळं तुमची ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल। आता मात्र ही जी भरती होत आहे ती फक्त मेल कॅन्डिडेट्ससाठी असणार आहे, फिजिकल हँडिकॅप्ड यांच्यासाठी नाही आहे। त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेटसाठी देखील ही परीक्षा असणार नाही, फक्त मेल कॅन्डिडेट याच्यामध्ये अप्लाय करू शकतील। दिल्ली पोलीसमध्ये तुम्हाला कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी भरती केली जाते। डिटेलमध्ये सर्व वॅकन्सीज आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर याची एज मर्यादा 21 वर्षापासून 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि बाकीसाठी या ठिकाणी ज्याप्रमाणे तुमची कॅटेगरी आहे त्याप्रमाणे एज रिलॅक्सेशन देखील देण्यात आलेलं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन याचं बघितलं तर 10+2 म्हणजे 12वी पास तुम्ही कुठल्याही शाखेमधून पास असाल तर अप्लाय करू शकता। मात्र हे ड्रायव्हरचं पद असल्यामुळे तुम्हाला हेवी मोटर व्हेकल म्हणजेच HMV या ठिकाणी तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे थोडंफार मोटर गाडीचं ज्ञान देखील असलं पाहिजे, म्हणजेच मॅकॅनिझम ज्ञान देखील तुम्हाला असलं पाहिजे। तर 12वी पास आणि तुमच्याकडे HMV हे लायसन जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। अर्ज करायच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही परमनंट ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लर्निंग लायसन तुमच्याकडे असेल तर अर्जाची शेवटच्या तारखेपर्यंत मात्र तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन परमनंट येणं गरजेचं आहे। अप्लाय कसं करायचं आहे तर याची ऑफिशियली लिंक या जाहिरातीची PDF फाईलची ऑनलाईन अप्लाय करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता। आता महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक्झाम सेंटर तुमचे महाराष्ट्रामध्ये कुठं कुठे असतील, कारण की SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ही ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्झाम जी आहे ती कंडक्ट करते, परंतु महाराष्ट्रामध्ये याचे एक्झाम सेंटर जर बघितले आपण तर अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम मात्र देता येणार आहे, कारण की महाराष्ट्रामधील भरपूर साऱ्या सिटीज मेन सिटीजमध्ये त्यांनी एक्झाम कंडक्ट केलेली आहे। याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फीज जर बघितली आपण तर ओपन आणि OBC कॅन्डिडेटसाठी फक्त 100 रुपये RS एवढी फीज असणार आहे। SC ST त्याचबरोबर वुमेन कॅन्डिडेटसाठी नाही आहे, म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅनसाठी फक्त 0 रुपीज फीज असणार आहे। तर याच्यामध्ये जर तुमचं आता फिजिकल एंड्युरन्स टेस्ट त्यांनी घेतली जाईल, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिजिकल टेस्ट पास करणं गरजेचं आहे, कारण की ही दिल्ली पोलीसमध्ये वॅकन्सीज आहेत। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी रेस म्हणजेच रनिंग आणि लॉंग जंप आणि हाय जंप एवढंच घेतलं जाईल, हा तक्ता तुम्ही पाहू शकता। एज तुमचं जर 30 वर्ष असेल तर 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 1600 मीटर पळायचं आहे, त्यानंतर 30 ते 40 मिनिटांमध्ये 8 मिनिटं आणि एज तुमचं 40 वर्ष असेल तर 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 1600 मीटर पळायचं आहे। लॉंग जंप हाय जंपचा तुम्ही क्रायटेरिया या ठिकाणी पाहू शकता। तर अशा पद्धतीने तुमचं फिजिकल इंडोर्समेंट होईल आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये तुमची हाईट मात्र या ठिकाणी मिनिमम 170 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे। 5 सेंटीमीटरपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुमचं रिलॅक्सेशन हाईटमध्ये दिलं जाईल। आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी आहेत त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, त्यांनी तक्ता दिलेला आहे। चेस्टमध्ये 81 सेंटीमीटर तुमची विद्यार्थी मित्रांनो चेस्ट असली पाहिजे, 4 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला रिलॅक्सेशन चेस्टमध्ये देखील देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तुमची एक टेस्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टेस्टमध्ये तुमची आता ड्रायव्हिंग टेस्ट असेल, ड्रायव्हिंग टेस्ट नंतर त्याच्या अगोदर फिजिकल टेस्ट असेल आणि त्याच्या अगोदर तुमची रिटर्न टेस्ट असेल। आता रिटर्न टेस्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं महत्त्वाचं म्हणजे आपण जी सरळ सेवेची पदं भरली जातात त्यासाठी जी रिटर्न टेस्टमध्ये जसं की जनरल इंटेलिजन्स म्हणजेच तुमचं सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे जे विषय असतात विद्यार्थी मित्रांनो तेच विषय याच्यामध्ये असतील। 90 मिनिटाची तुमची परीक्षा घेतली जाईल, 100 प्रश्न असतील 100 मार्कासाठी, 0.5
2.5 म्हणजेच 0.25 एवढे निगेटिव्ह मार्किंग असेल. तुमची परीक्षा जी असणार आहे विद्यार्थ्यांनो हिंदी आणि इंग्लिश याच लँग्वेजमध्ये होईल. एकच परीक्षा तुमची रिटन टेस्ट घेतली जाईल, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट तुमची होईल. जसं मी तुम्हाला एक्झाम सेंटर महाराष्ट्रामधील सांगितलेले आहेत त्याच ठिकाणी तुमची परीक्षा असेल. याच्यामध्येसाठी विद्यार्थ्यांनो नक्की अप्लाय करा. 100 रुपये फीज आहे. तुम्ही SC ST कॅटेगरीमधून असाल तर 0 रुपये फीज तुमच्यासाठी असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो ही जी महत्त्वाची अशी भरती आहे 1411 वॅकन्सीज ऑल ओव्हर इंडियामधून भरले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांनो दिल्ली पोलीसमध्ये एक अतिशय महत्त्वाचा ड्रायव्हर या पदासाठी तुम्हाला जॉब भेटणार आहे. तर तुम्ही नक्की या ठिकाणी ॲप्लिकेबल असाल तर अर्ज करा. तुम्ही ॲप्लिकेबल नसाल तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.